ब्लाऊज जर आपण कटिंग केलेलं आपल्या शास्त्राप्रमाणे कटिंग केलेलं ब्लाऊज जर स्टिचिंग करता आलं तर खूप चांगलं होतं आहे. हां आणि हे सगळी सोप्या पद्धतीने माझ्या 35 वर्षाचा अनुभव मी काम करत असताना यातून मानतो आहे. हे आता तरी आम्ही ठरवलेलं आहे की 21 दिवस रोज एक व्हिडिओ हा यूट्यूबवर अपलोड होईल आणि तो आपण नक्की बघावा. पण शक्य झालं तर त्यापुढेही वेळ मिळाला मला तर मी नक्की करेन. काही समजलं नाही तर काही शंका वाटली असेल तर विचारावी. माझा नंबर मी देत आहे, जर आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत आपण विचारू शकता. ते कटिंगबद्दल किंवा स्टिचिंगबद्दल काही शंका असेल किंवा कोणतीही माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगू शकतो. आता जो आपण भाग जोडून घेतो आहे तो बाही हा थोल जास्त खड्डा काढलेला ही पुढची बाजू असते आणि फ्रंट बाहीची बाजू सुद्धा जी बाही असते त्याला सुद्धा जास्त खोलगड भाग काढलेला आहे असा तो पुढचा भाग असतो. अशा तऱ्हेनं आपण अंदाज चेक करतो आहे की बाबा ही बाही बरोबर बाही बरोबर बसते की नाही. ठीक आहे, हा मी व्हिडिओ जो करतो आहे तो एक सामाजिक कार्य म्हणून करतो आहे. आता तसा मला वेळ अजिबातच नसतो आहे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आता 21 दिवस होमवर्क किंवा 21 दिवसामध्ये काहीतरी आपल्याला सांगावं आणि दाखवावं या उद्देशानं हे मी करत आहे. हा व्हिडिओ पाहतात त्यांनी आजूबाजूला प्रत्येकाला सांगा की हा नक्की या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा. आपल्या पंचकृषी पंचकृषीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या घरच्या घरी आपण ब्लाऊज शिवायला स्टिचिंग करायला शिकावं. बाहीचं माप ॲटोमॅटिकली बरोबर आलेलं आहे त्यामुळे बाही कोरावी वगैरे लागत नाही. बॉडी एकदा कोरावी लागते, बॉडीचं साधारणपणे कमी पडलं तर असं इथून असं कापून वगैरे घ्यावं लागतं थोडंसं. पण शक्यतो कटिंग व्यवस्थित असल्यामुळं याची काही गरज भासत नाही. प्लेन बाही बसावी अशी बसलेली आहे याचा अर्थ असा की व्यवस्थित बाही बसलेली आहे. अशा तऱ्हेनं आपण आता साईड जोडून घेतो आहे, सरळ बाजूने जोडायचं. कधीकडे दोरे दिसून येत नाही, साधारण दोरे कापून घ्यायचे. परत आहे ते आतल्या बाजूने म्हणजेच उलट बाजूने त्याला कव्हर करणे असं आम्ही म्हणतो. कव्हर करून घे हा भाग आपण पलटून घेतलेला आहे, नख मारून घ्यायचं आणि हे आपल्या संख्येनं पलटून स्टिच करून घ्यायचं. इथून पुढच्या दिवसामध्ये मी फॅशन्स कशा कराव्यात हे थोडं दाखवणार आहे. ड्रेसचं कटिंग कसं करावं, स्टँड कॉलरचा टॉप कटिंग कसा करावा, अमरेला टॉप कटिंग कसा करावा, पतियाला रिंकल पॅन्ट कटिंग कशी करावी हे शिकवणार आहे. याच्या क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला गळ्यासाठी. साधारणतः बरोबर 1 इंच रुंदी असलेल्या पट्ट्या अशा क्रॉसमुळे आपण कापून घ्यायचो.
हे 1 इंच रुंदी असलेल्या पट्ट्या आहेत, क्रॉसमध्ये आहेत, क्रॉस कापडाचे आहेत. याचा वापर आपण गळ्याच्या बूटसाठी करणार आहोत. डबल कापडाचा बूटसुद्धा तयार करता येतो, पण थोडंसं जाड होतो. मुळात हे कापड थोडंसं जाड आहे, त्यामुळे सिंगल कापडाचा बूट छान होतो. मी कसा करायचा दाखवतो. खास बूट शिकण्यासाठी अनेक महिला माझ्याकडे बूट शिकून गेल्या. याची क्रॉसमध्ये कटिंग केलेलं आहे. हे असं एकमेकाला असं क्रॉस जोडतो. आपण असं जोडल्यामुळं ज्यावेळेला आपण बूट करतो कापडाचा, कापडाला आपण त्या गौचा लावतो, त्यावेळेला ती जाडी दोन्ही जाड्या एक ठिकाणी येत नाही. जर सरळ जर आपण असं जोडलं तर आता एक गाठ इथे येते तर एक गाठ इथे येते, त्यामुळं बूट छान होतोय. आणि हे असं क्रॉस जोडून घेते, दोन्ही टोकं बाहेर काढले. असं जोडून घेतलं की बूट छान होतो, एका ठिकाणी जोड येत नाही. क्रॉस पट्टी जोड देऊन गळ्याच्या साईज प्रमाणे लांब करून घेतले. त्या कापडाला असा एक कच्चा लोड मारतो. आता आपण गळ्याला गोटसाठी हा साईडनं असं परतून घेतलेलं आहे. आपण एक 1/2 इंच पुढे एक्स्ट्रा ठेवतो आहे. अशा तऱ्हेनं आपण हे बोटचं कापड लावून घेतलेलं आहे. हिला थोडं नख मारून घेतो आहे आपण. याचं नख मारल्यानंतर कुठेही व्यवस्थित काम होत आहे, पूर्णपणे ते काम चांगलं दिसतंय. घरच्या घरी आपण ब्लाऊज स्टिच करू शकता. आपल्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण हा प्रयत्न नक्की करू शकता. हे पहा, हे इथं दुमडलेलं आहे. हे दुमडून असा तो बोट फिरवलेला आहे. हे पहा, त्याच्यामध्ये हे जे कापड आहे ते आपण या बाजूला सरकवून घेतलेलं आहे. बूट करण्याची खरी कला ही आहे की याला आपण दुमडतोय आतमध्ये. बूट एकसारखा यावा. पुन्हा एकदा सांगतोय, हे जे कापड आहे हे आतमध्ये भरलं पाहिजे. असं तर भरल्यानंतर बूट जाड आणि सुबक होतोय. ठीक आहे, ह्या अशा तऱ्हेनं हा बूट आपला पूर्ण होतोय. हे पहा, एकसारखा बूट आलेला आहे. मी बूट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे पहा, इतका सुरेख बोट आलेला आहे, छान आलेला आहे. कापड थोडं रफकट आहे, याच्यापेक्षाही चांगला आणि सुपिरियर बोट येतोय. आतमध्ये कापड फार काही शिल्लक नाही आहे. आणि हा बोट असा उरपाटा पलटत वगैरे काही नाही आहे, सरळ होतोय. ठीक आहे, आता आपण फिटिंग करूया. आता आपण फिटिंग या ब्लाऊजचं फिटिंग करणार आहोत. तर दंड घेर 11.5 आहे, 39.5 छाती आहे, 7.25 इंच काक आहे आणि 31 कमर आहे. तर अशा रीतीनं आपण ही मापं टाकणार आहोत. 11.5 दंडगीर आहे तर हे आपल्याला 6.25 इंच ठेवावं लागतं. इथून आपण सुरुवात करतोय. असं पुढं मागं करून घ्यायचं जेणेकरून लवकर ब्लाऊज उसवत नाही. नंतर 7.25 काक आहे, ह्या 7.25 कडे आपण जातोय. इथं थोडंसं क्रॉस
हे गौज आपण मापाने फिटिंग करतो हे पावणे सात. त्याच्यानंतर कमर 31 आहे, 31 पाव पावणे आठ, पण आपण 8 इंच घेतो आहे, पुन्हा लागलं तर आणखी थोडंसं फिटिंग करता येते. आता इकडं कमरे कडून घेतो आहे आपण 31 कमर आहे तर 31 पाव पावणे आठ घ्यायला पाहिजे, तर आपण 8 इंच घेतो आहे. नंतर थोडंसं आणखी एखादं स्टिच आतून घेता येते. काखी पावणे सात आहे, हे बघा सरळ रेषेत काखेच्या ठिकाणी मी माप टाकलेलं आहे, असं कोणी टाकत नाही आहे, हे टाकणं गरजेचं असते, तरच ते ब्लाऊज फिटिंगला दंडात वगैरे बसते, काखीत वगैरे छातीला वगैरे व्यवस्थित ब्लाऊज बसते, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. कोणी काखेचं माप टाकत नाही तरी प्रत्येकाने काखेचं माप टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 11.5 दंडगेरा आहे, 11.5 दंडगेरा आहे म्हटल्यानंतर 6.5 इंच आपण घेतोय. आता आपण चेक करून बघतोय कमर किती आलेली आहे, संपूर्ण घेरा मोजून पाहतोय. हे पहा ही 31 इंच कमर आलेली आहे बरोबर. ही जी हुक्काची पट्टी आहे ती फोडून आलेलं आहे, ते कधी मापात धरायचं नसते. त्यानंतर छाती चेक करूया आपण. हे पहा माप घेण्याची पद्धत कुठं तुम्ही आपण बघितलं नसेल आजपर्यंत, तर अशा रीतीनं हे माप चेक करायचं असते, जेणेकरून कोणतंही कस्टमर घरी जाऊन घालून बघितलं की तू कोणत्याही कार्यक्रमाला तयार असायला पाहिजे, थोडंसं टाचायचं आहे, थोडं कमी जास्त करायचं आहे, असं काही नसावं. परफेक्ट माप आणि स्वतःला खात्री झाली पाहिजे की आपण जे घेतलेलं माप आहे ते बरोबर आहे. हे पहा मी तुमच्यासमोर मुद्दाम ठेवत आहे, 39.5 छाती आहे आणि हे 39.5, हे हुक्क बसणारी पट्टी सोडून 39.5 बरोबर आलेलं आहे, जेणेकरून आपल्याकडून कस्टमरनं शिवून गेलं की ते अंगात अगदी परफेक्ट बसायला पाहिजे, आपल्याला कुठलीही चिंता नसावी. तर आता आपण काय करणार आहोत, बाकीच्या थोड्या बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. बहुतेक शिलाई कशी करावी हे मी आता आपल्याला दाखवलं आहे. हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचू द्या, सोपी पद्धत आहे, चांगली पद्धत आहे. त्याप्रमाणे योग पट्टी थोडीशी हुकाची पट्टी हुक ज्या ठिकाणी आपण जोडतो ती ओढून धरल्यामुळे कुठेही कापायला वगैरे लागत नाही, अचूक असं येते. हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं, हे पहा किती कटोरीचा आकार, गळ्याचा आकार आणि गोट. थोडंसं दोरी निघणारं कापड असून देखील सुद्धा किती छान गोट तयार झालेलं आहे.